चंद्रपूर शहरात गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू असलेली गोंडराजे बीर शहावर आणि हिराई यांच्या समाधीवर आपला वारसा आपण जपूया अभियान अंतर्गत इको प्रो संस्थेचे सदस्य व FES महाविद्यालय विद्यार्थिनी यांनी पुष्प अर्पण करून कार्यक्रम साजरा केला. आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमित्ताने क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता प्रत्येक नात्यातील प्रेम वृद्धिंगत करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून पाश्चिमात्यांचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणून दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गोंडराजे बीरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्यूनंतर या वास्तूचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवणातील सुंदर आकर्षक अशी वास्तू बांधून न थांबता राजेच्या मृत्यूनंतर राज्यकारभार योग्यरित्या सांभाळत अनेक विकासाची कामे केलेली आहेत. अनेक मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा केलेला आहे. राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतिहासात नोंदविला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातून आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केलेले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी युवतींनी घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको प्रोचे बंडू धोत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी इको प्रोचे नितीन रामटेके, सुनील पाटील, आकाश घोडमारे, सचिन धोत्रे, कपिल चौधरी, योजना धोत्रे, भारती शिंदे, मनीषा जयस्वाल, खुशबू जयस्वाल, प्रगती मारखंडवार, पूजा गहुकर व पुरातत्व विभागचे कर्मचारी उपस्थित होते. माझं नाव प्रियंका गायकवाड. मी FES कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आज दिनांक 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. असे म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं, पण राणी हिराई यांनी आपल्या राज्यासाठी हे महल इथे बनवलेलं आहे. जसं शहाजहानी आपल्या राणीसाठी मुमताजसाठी ताजमहल बनवलं, त्याचप्रमाणे राणी हिराईनी आपल्या राजासाठी हे महल बनवलेलं आहे. हे एकमेव महल आहे की राणीने आपल्या राजासाठी बनवलं. आज चंद्रपूर ऐतिहासिक हे जे काही वारसा आहे या ठिकाणी एक गोंडराजांची समाधी आहे. जे गोंडराजे बिरशा आहे ते सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. आपल्या देशामध्ये राजानं राणीच्या आठवणी खातर बांधलेलं ताजमहल सर्वांना माहिती आहे, परंतु राणीनं राजाच्या आठवणी खातर बांधलेलं एक वास्तू, एक समाधी, ते सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. आणि या दिवशी मुलामुलींच्या मनात जे काही प्रेम आहे ते क्षणभंगूर प्रेमाच्या व्यतिरिक्तही प्रेमाची वेगळी व्याख्या आहे हे दाखवण्याचं काम गोंड काळामध्ये झालेलं आहे. राणी हिराई आणि गोंडराजे बिरशा यांच्यामधलं प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी आम्ही दरवर्षी पुष्प अर्पणाचा कार्यक्रम करत असतो आणि यातूनच आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेशसुद्धा देत असतो.